महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोघा जणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली. लक्ष्मीबाई शिवाजी माने वय वर्ष 40 राहणार महालक्ष्मीनगर हिच्या खून प्रकरणी मुलगी अनिता महादेव जाधव आणि तिचा दीर शिवानंद भीमप्पा जाधव या दोघा जणांना विजापूर नाका पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. या संदर्भात DCP वैशाली कडूकर यांनी अधिक माहिती दिली. त्या अनुषंगाने मग आम्ही तपास करायला सुरुवात केली. तर तिची मुलगी जी आहे, मयतश्रीची जी मुलगी आहे, ही मुलगी तिच्या पतीबरोबर न राहता तिच्या धीरासोबत राहते, म्हणजे एक अनैतिक संबंध आहे. आणि आईला या गोष्टीबद्दल ऑब्जेक्शन होतं. आई म्हणायची की तू तुझ्या नवऱ्यासोबत राहा, धीरासोबत वगैरे कशासाठी राहते. मग ते मुलीला आवडत नव्हतं, म्हणून मग मुलीनी आईबरोबर हा वाद कायमचा मिटवण्यासाठी म्हणून ती आली, धीरासोबत आली. आणि आल्यानंतर त्यांचं बोलणं वगैरे झालं प्रायमरी. आणि त्याच्यानंतर यांनी तिला मारायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा टॉवेल गुंडाळला गळ्याभोवती, आणि पण तो काही तो फिट नाही बसला, तो असं घसरू लागला. म्हणून मग त्यांनी तोच टॉवेल तिच्या तोंडात कोंबला आणि तिला ढकलल्यानंतर ती खाली पडली. खाली पडल्यानंतर मुलगी तिच्या उरावर बसून दोन्ही हात पकडले आणि तिचा जो दीर आहे त्या दीराने मग असं गळा दाबलेला आहे तिचा. आणि मग ते 15-10 मिनटं ती तडफडत होती आणि त्याच्यानंतर ती शांत झालेलं त्यांनी पाहिलं आणि मग ते तिथून निघाले. दरम्यान 6 वर्षाच्या यश दीपक कोळी या बालकाच्या अपहरणाप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती DCP वैशाली कडूकर यांनी दिली. दररोज संध्याकाळी मुलं खेळायला बाहेर जातात, म्हणून त्या संध्याकाळी देखील बहिणी बरोबर गेलेला आहे. आणि आता प्रत्येक ग्रुपमध्ये खेळतात, तेवढे 30-35 मुलं खेळतात, बहिणीबरोबर गेलेले आहे, त्यामुळे थोडंसं पण रिलेक्टंट राहतो, संध्याकाळच्या कामात राहतो. पण तरीसुद्धा माझं हे म्हणणं असेल की अशा पद्धतीच्या घटना पाहता की यांनी पॅरेंटनी, म्हणजे आईवडिलांनी फार सतर्क असणं गरजेचं आहे. कारण सुदैवाने ही घटना लगेच पोलिसांपर्यंत बातमी पोहोचली. पोलीस म्हणजे अक्षरशः मला विजापूर नाका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उदयसिंह पाटील साहेब आहेत, APA कोल्हार साहेब आहेत आणि पूर्ण DBची टीम आहे. मला सर्वांचं ACP टिपरे मॅडम आहेत, मला सर्वांचं या ठिकाणी खरोखरच हार्दिक अभिनंदन करावं वाटतं की सगळे जेव्हा घटना कळाली तेव्हापासून म्हणजे त्यांच्या मनाला आणि याला सुद्धा चैन नव्हती की कधी एकदा तो मुलगा मिळतो, कारण याच्यामधून काहीही दुर्घटना घडू शकली असती आणि ते मग पोलिसांसाठी खूप वाईट वेळ असती. या अपहरणासंदर्भात मुलगा यश कोळी, वडील दीपक कोळी, आई महादेव कोळी यांनी अधिक माहिती दिली. ते 5 रुपये तर खुर्पी खायला चाललो. मग मी जातो आमच्या मम्मीकडं 5 रुपये घेऊन खुर्पी खातो. म्हटल्यावर हप्ते करून बरा मग म्हटला आणि मग नको म्हटल्यावर रडून घेऊन गेलाय. जबरदस्त घेऊन गेला का तुमचा मुलगा माझ्या ताब्यात आहे, 5 लाख रुपये द्यायचं आणि घेऊन जायचं. म्हणते मी म्हणलं असं कोण तर चेष्टा मस्करी करत असेल शेजार पाजारचे, म्हणून कोण अण्णा कोण आपा सांगावं मी लय हुडकालो, त्याला रिक्वेस्ट केली. फोन त्याने अजून कट केला, मी जसं लावतो तसं उचल लागत नव्हता. पुन्हा तिसऱ्या वेळेस कॉल केले हेच म्हणले 5 लाख रुपये द्यायचं आणि मुलाला घेऊन जायचं. मी म्हणलं आपण तुम्ही कुठं सांगा मी तिथं येतो, मला स्मशानात ये म्हणून फोन तेवढं बोलले आणि कट केले. स्मशान आमच्या घरापासून 300-400 मीटरवर आहे, लगेच 1 मिनिटात गेलतो तिथं. तर तिथं काहीच नव्हतं. रिटर्न मी तिथून फोन केला तर फोन स्विच ऑफ लागला. ट्रू कॉलरवरून फोन करताना आकाश गिड्डे म्हणून नंबर दाखवत, अनिल गिड्डे असं म्हणून नंबर येत होता. शेवट आम्ही घाबरून मुलगा सापडे नाही म्हणून 8:30-9:30 पिरियडला औद्योगिकला आलो कम्प्लीट देण्यासाठी. तर कार्यक्रम होतं रोजचं, पोरं कसं खेळायला जाते तसं खेळायला गेलतं, गेल्यावर तिथून ओसान उचल म्हणून घेऊन गेले. पोरांना ओसान उचल रे घेऊन देतो म्हणून घेऊन गेले. घेऊन जाऊन तिकडं काटाड्यातनं पार्सल केले पोरांना. नाव तेच माहिती ते आमच्या गल्लीतलेच आहेत, 4 घरं सोडून त्यांचं घर आहे. घेऊन जाणार आणि फोन करून
पाच लाखाची मागणी केलीच. आम्ही हुडकताना त्यांनी काय बोलले, यांच्या पप्पाला फोन करणं, ए दीपक तू पोराला हुडकाय लागला का, पोरगा आमच्याकडे आहे, पाच लाख घेऊन इथं मशनभूमीमध्ये तुझं पोराला देत आहो. ह्यांनी काय केले तर पाच लाख आता कुठनं आणायचं म्हणून ते तसंच गाडी तिकडं मशनभूमीकडे घेऊन जाऊन बघितले सगळ्याकडं, कुठंच नाही. परत फोन केले, फोन केल्यावर फोन स्विच ऑफ होतो. दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सपोनी शीतलकुमार कोल्हाळ, डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार तोळणूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शावर सिद्ध नरोटे, श्रीरंग खांडेकर, सचिन सुरवसे, पोलीस नाईक अयाज बागलकोटे, प्रकाश निकम, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार, पिंटू जाधव, विशाल बोराडे, लक्ष्मण वसेकर, बालाजी जाधव, उदयसिंह साळुंखे, रमेश सोनटक्के, बटाणे, रोहन ढावरे आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कामगिरी पार पाडली.